सगळ्यांचे रिॲक्शन खूप खतरनाक आहे, कारण ह्या फ्रेमनं मध्येच इंटरप्ट केलेलं आहे. तुम्हाला एक्सपेक्टेड होता काहीतरी पुढचा शॉट, बट हा फ्रेम आला. कीप एक्सपेरिमेंटिंग. मी ओव्हर द पिरियड एक गोष्ट ही शिकलेलो आहे, सो मला ती अप्लाय करायची आहे. सो तुम्ही माझ्यासोबत येत आहात ट्रिप टू गोवा पार्ट 1 मध्ये. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तारीख 26 जानेवारी 2021 सकाळी 5 वाजता आम्ही माझ्या घरातनं इथून वडगावातनं निघालो, आणि आम्हाला जायचं होतं. पहिला जो आमचा मीटिंग पॉईंट होता, कारण दोन गाड्या होत्या आपल्याकडे, एक i10 आणि सेकंड वॅगन आर. सो दोन्ही गाड्यांचा जो मीटिंग पॉईंट होता तो होता कैलास बेळ, आपला फेवरेट स्पॉट. येस एक्झॅक्टली तिकडेच. सो इथून आम्ही निघालो. माझ्या गाडीत 4 जण होते आणि मित्राच्या गाडीत 4 जण होते. ते आले कात्रज घाटातून आणि आम्ही गेलो कात्रज नवीन बोगद्यात, आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला थेट गोव्याच्या दिशेने. आमचा फर्स्ट ब्रेक झालेला आहे पुण्यापासून, माझ्या घरापासून 75 किलोमीटर आपण कव्हर केलेलं आहे. सो फॉर सो गुड, जाऊया आता नाश्त्याला. आमची एक गाडी ऑलरेडी, आमची गाडी पोहोचलेली आहे नाश्त्याच्या डेस्टिनेशन पाशी, आणि दुसरी गाडी ऑन द वे. आता टोल प्लाझा क्रॉस केल्यावर पुढे 6 किलोमीटर अंतरावर एक मानस म्हणून रेस्टॉरंट आहे, जिथे आमचा पहिला ब्रेक झाला. भरपूर नाश्ता करण्यामागचं लॉजिक एवढंच होतं की आम्हाला नंतर कुठल्या प्रकारचा ब्रेक घ्यायचा नव्हता, आणि थेट गोव्याची जर्नी जी होती ती आमची ती कंटिन्यू करायची होती. दॅट्स वाय खूप जास्त प्रमाणात आम्ही नाश्ता केला होता, आणि मग थेट निघालो गोव्याच्या दिशेने. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली, कर्नाटक बॉर्डर मध्ये एंटर केल्यानंतर तिथे रस्ते होते ते आज कम्पेअर टू महाराष्ट्र खूप जास्त फरक होता. #फॅक्ट तर हॉटेल सत्यवती पासून राईट मारला आणि निपाणी आचारा रोडनं थेट अंबोली घाटाच्या साईडला आम्ही निघालो. ओके, सो फायनली आंबोली घाटाच्या एक 20 किलोमीटर आधी आम्ही थांबलेलो होतो, आणि काय नाही ती मागची गाडी मागे होती, बरीच मागे पडली ती, त्यामुळे मग आम्ही पुढे येऊन थांबलो होतो जरा. आणि माझा एक्सपिरियन्स तर बेस्ट होता, म्हणजे कर्नाटक बॉर्डर जशी आपण क्रॉस केली आणि निपाणीच्या अलीकडपर्यंतचा जो काही टप्पा होता एकदम अफलातून होता. म्हणजे चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. खाली लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन असेल ते दाबायला विसरू नका, आणि त्याच्या शेजारचे बेल आयकन टन वाजून द्या, कारण ती तुम्हाला नोटिफिकेशन देत राहील. नॉर्थ गोवामध्ये आमचं शिवम BNB म्हणून एक हॉस्टेल होतं मँड्रेममध्ये. आम्ही डॉर्मेटरी बुक केली होती, बट अनफॉर्च्युनेटली फॉर 1 नाईट आम्हाला एक वेगळी रूम असाइन केली गेली होती फॉर 2 पीपल ओनली. सो आम्ही तो फायदा उचलला आणि एका रात्रीसाठी आम्हाला ती एक वेगळी स्पेशल रूम देण्यात आली होती. रूम टूर इज अ मस्ट. ती एंट्रन्स, बेड, इकडे कपाट आणि TV, एक छोटा टेबल, नेहमीचं बेसिन, आरसा इज इम्पॉर्टंट फोटोसाठी, आणि हे टॉयलेट बाथरूम. आणि मग 12 तासाची राईड होऊन पण पोरं सगळी स्विमिंग पूल बघून त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी उड्या मारल्या. बारा तासाची राईड, स्विमिंग पूल, एवढं सगळं केल्यानंतर ऑब्व्हियसली थकणं स्वाभाविक होतं,
आणि पोरं थकली थोडीशी, आणि मग त्यानंतर जो एक्सप्लोरेशनवाला पार्ट होता तो आम्ही थोडासा कट डाऊन केला आणि तिथे जेवायचं ठरवलं. सो ह्या घटनेला ऑलमोस्ट 6-7 वाजता वगैरे संध्याकाळचं ठरलं. आमचं जेवणही झालं आणि मग त्यानंतर उरला तो वेळ, मग वेळेत काय करायचं म्हणून मग आमच्या हॉस्टेलच्या सगळ्यात जवळचा जो बीच होता मॅन्ड्रम बीच म्हणून होता, सो आम्ही तिकडे गेलो आणि नाईट ॲम्बियन्स चेक करण्याकरता म्हणून आम्ही गेलो होतो मुळात. आणि मी ट्रायपॉडला लावलेला असं ते हात जरा अवघडल्यासारखा होतं, कारण आत्तापर्यंत जो सेटअप होता तो खूप हलका होता आणि आता थोडासा जड झालेला आहे. तो बेसिकली मी कॅनन 200D Mark II आणि 1855 mm लेन्स वापरून हा व्लॉग शूट करतो आहे. सो क्वालिटी कशी वाटते सो डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो. आणि हो, अशा पद्धतीने आमचं D1 एक्सप्लोरेशन तिथे संपलेलं आहे आणि मॅन्ड्रम बीचवरनं आल्यावर आम्ही थेट डायरेक्ट झोपी गेलतो, कारण नेक्स्ट डे एक्सप्लोरेशन स्टार्ट होणार होता आणि आम्हाला खूप जागा एक्सप्लोअर करायच्या. सो आम्ही मग लवकर झोपलं, लवकर उठलं आणि मग D2 स्टार्ट करूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सो हा ब्लॉग कसा वाटला तो तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या हक्काच्या चॅनलला. सो अँटिल नेक्स्ट ब्लॉग, कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग, हॅव अन ऑसम डे गाइस.